माय महाराष्ट्र न्यूज चैनल वरती नवीन असाल तर आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नवीन अपडेट मिळवण्यासाठी सोबत बेल आयकॉन ही दाबा। माझे नाव संदीप वामन लगड, अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य। येवला तालुक्यामध्ये सेवारत सैनिक रोशन दराडे, त्यांचे वडील सुदेत दराडे यांच्यावर राजकीय गावगुंडांनी जो हल्ला केला, त्याच पद्धतीने त्याची आम्ही शहानशा करण्यासाठी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो। पोलीस निरीक्षक साहेबांशी आम्ही बोललो, त्याच पद्धतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही आम्ही भेट घेतली, त्याच पद्धतीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांचीही भेट घेतली, त्याच पद्धतीने पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब यांचीही भेट घेतली। त्याच पद्धतीने आम्हाला असं वाटलं की आता न्याय आम्हाला कुठं मिळू शकतो, कोणत्या पद्धतीने मिळू शकतो, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर साहेब यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की 100% आम्हाला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही आणि दरेकर साहेबांनी त्वरित मुख्यमंत्री गृहमंत्री यांना पत्र पाठवलं आणि पत्र पाठवल्यानंतर आम्हाला असं एकच सांगायचं की महाराष्ट्र राज्यामध्ये शेवरत सैनिक असू किंवा माजी सैनिक असू द्या, आज सुरक्षित नाहीत ही एक निंदनीय आहे। मला एकच सांगायचं की शासन प्रशासन करतं आहे काय आणि शासन आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ गप्प बसणार नाही। त्याच पद्धतीने जो सैनिकावर जे गावगुंड अन्याय अत्याचार करतात त्यांना आम्ही सडेतोड जवाब उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तो आमदार असो किंवा खासदार असो आम्ही त्यांना मोजणार नाही। आमचं जर आज भाषा ही आहे आणि हितून पुढं आमची भाषा कोणत्या पद्धतीने असेल ते आम्ही सांगू शकत नाही। ज्या पद्धतीने आम्ही देशाची सेवा केली त्याच पद्धतीने आम्ही ह्या महाराष्ट्रातील गावातील तालुक्यातील जे गावगुंड असतील त्याच पद्धतीने आम्ही त्यांना तानोतानो मारल्याशिवाय राहणार नाही। शासन आणि प्रशासन काय करतं आहे ह्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्याच पद्धतीने आज जर आपण पाहिलं, आज पाथर्डी तालुक्यामध्ये 15 दिवसांमध्ये दोन माजी सैनिकाला टिचून मारलं, शासन प्रशासन अद्याप आरोपी अटक करू शकत नाही। आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही 1 तासामध्ये आरोपी अटक करू आणि कोणत्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने आम्ही करून जाऊ। मला एकच सांगायचं आहे, जे गावगुंड आहेत त्यांनी सुधारलं पाहिजे। इथून पुढं सैनिक किंवा सैनिकाच्या परिवाराकडं वाकड्या नजरेकडं बघून बघण्याचा प्रयत्न केला किंवा खोकण्याचा प्रयत्न केला त्या हरामखोर नालायकाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि फाडल्याशिवाय बी राहणार नाही। ही आमची भूमिका ठाम राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।